नाही यामध्ये एकच आहे, आता आम्हाला तर दोनच महिने झालेले आहेत या शिवसेना भाजप युतीच्या सरकार, आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनिल अग्रवाल जे वेदांताचे मालक फॉक्सकॉनचे आणि वेदांत फॉक्सकॉन आणि के पी एम जी यांच्याबरोबर मी स्वतः बैठक घेतली, मी होतो उपमुख्यमंत्री आणि वेदांताचे सर्व प्रमुख डायरेक्टर होते, आणि त्यांना देखील आम्ही विनंती केली होती की सरकार आपल्याला ज्या काही सवलती आहेत त्या निश्चितपणे आणि जवळपास तळेगावजवळ 1100 एकर जमीन आहे ती देखील आम्ही देऊ केली होती, जवळपास त्यांना ज्या काही सवलती आहेत त्या देखील जवळपास 35,000 कोटी 35,000 कोटी म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या सबसिडी आल्या आणि इतर सगळ्या बाबी आल्या त्याच्यामध्ये देखील त्या काही ऑफर आम्ही केल्या होत्या, पण गेले 2 वर्ष ज्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स मिळायला पाहिजे होता तो कमी पडला असावा किंवा काही याचं कारण, परंतु आमच्या नवीन सरकारने पूर्णपणे त्यांना ज्या काही सवलती आहेत त्या देऊ